इचलकरंजीतील गांधी पुतळा चौकात मनसेच्या वतीनं एकावन्न हजार रुपये बक्षिसाच्या दहीहंडीचं आयोजन करण्यात आलं होतं शहराध्यक्ष रवी गोंदकर यांच्या नेतृत्वाखाली सचिव नितीन कटके शहर उपाध्यक्ष ऋषिकेश मराठे शहर सहसचिव अर्जुन माळी यांनी या दहीहंडीचं नियोजन केलं होतं यावेळी मनसेचे नेते पुंडलिक जाधव तसंच माजी जिल्हा परिषद सदस्य राहुल आवाडे यांचीही उपस्थिती होती मनसेचे जिल्हा अध्यक्ष गजानन जाधव मी बाबूराव बोलतोय फेम सचिन माने यशवंत कुलकर्णी गावभाग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रवीण खानापुरे यांच्या हस्ते हंडीचं पूजन करण्यात आलं शिरोळमधील हनुमान तालीम आणि औरवाडमधील श्री दत्त अमरेश्वर मंडळाच्या गोविंदा पथकांनी पाच थर लावून सलामी दिली दोन्ही पथकांनी दोन वेळा दोनदा दहीहंडी फोडण्याचा अयशस्वी प्रयत्न केला त्यानंतर दहीहंडी पाच फुटानं खाली घेण्यात आली यामध्ये श्री दत्त अमरेश्वरला प्रथम संधी देण्यात आली अखेर रात्री अकरा वाजता हनुमान तालीम मंडळानं सहा थर लावत दहीहंडी फोडण्याचा मान मिळवला आणि एकावन्न हजार रुपयांचं बक्षीस जिंकलं नेटक नियोजन फटाक्याची आतशबाजी लाईट शो आणि डॉल्बीच्या दंडनाटात थिरकणारी तरुणाई ही या दहीहंडीची वैशिष्ट्ये होती कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात ठेवला होता